नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राइब करूया आणि समोरील बेल या आयकॉनवर क्लिक करूया। जननायक बिरसा मुंडा। बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला। त्यांचे जन्मगाव उलिहातू हे रांचीजवळ आहे। बिरसाचे आईवडील शेतमजूर होते। घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती। गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले। तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता। तो काळ पारतंत्र्याचा होता। संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते। जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते। इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता। त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता। 1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला। उपासमार व रोगरहित अनेक लोक मरण पावले। तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता। याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केले। यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने 1895 बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली। त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले। याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला। उलगुलान म्हणजे एकाच वेळी सर्वांगीण उठाव। 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्राद्वारे अनेक लढाया केल्या। ब्रिटिशांना झेरीस आणले। परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही। 1898 एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले। आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले। त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले। ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले। त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधातही बंड पुकारले। त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो। त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे। सन 1900 बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला। त्या ठिकाणी भीषण लढाई झाली। बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली। तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले। त्यामुळे 9 जून 1900 रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली। भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले। या वीराने आदिवासींच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा दिला। त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला। स्वाध्याय। एका वाक्यात उत्तरे लिहा। बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? उत्तर: बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला। त्यांचे जन्मगाव उलिहातू हे रांचीजवळ आहे। बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले? मामांच्या गावी मिशनरी शाळेमध्ये
त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता? शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता. तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला? तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला. बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला? लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला. प्रश्न दुसरा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. 1895 बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. बिरसा मुंडा यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा. रस असणे, रुची असणे, आवड असणे, असंतोष निर्माण होणे, चीड निर्माण होणे, कारावास ठोठावणे, तुरुंगवासाला पाठवणे, संकल्प करणे, एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे, टिकाव लागणे, टिकणे, वीरगती प्राप्त होणे, देशासाठी लढताना मरण येणे. प्रश्न चौथा, जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे खालील किताब कोणाला मिळाले? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकनायक जयप्रकाश नारायण. प्रश्न पाचवा, पाठात आलेल्या सणांची व घटनांची यादी करा. उदाहरणार्थ 15 नोव्हेंबर 1875 बिरसा मुंडा यांचा जन्म, 1894 बिहारमध्ये शन दुष्काळ, 1895 बिरसा मुंडा यांना 2 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा, 1898 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले, 1900 बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी, त्यांची रांची येथील कारागृहात रवानगी, 9 जून 1900 बिरसा मुंडांना तुरुंगातच वीरगती.